दिवाळीमध्ये फटाके फोडू नका असं बरेचदा सांगतात, कारण हे फटाके तुम्हाला जखमी करू शकतात, तुम्हाला त्रास देऊ शकतात, तुमच्या जीवाला त्यामुळे धोका होऊ शकतो. मात्र नागपुरात असंच काहीसं घडलं. एकीकडे फटाके फुटले आणि काही लोकांना त्याचे फटके सुद्धा बसलेले आहेत, राडा झालेला होता. नेमकं काय घडलंय आपण पाहूया. कुणाचं डोकं फुटलेलं, कुणाचं कपाळ मोक्ष, कुणी रक्तबंबाळ, कुणाला मुकामार. नागपूरच्या रुग्णालयात दाखल असलेल्या या सर्वांची ही अवस्था झाली आहे फटाके वाजवण्याच्या वादातून. काँग्रेसचे स्थानिक नेते मंगल यादव यांच्या घरासमोर त्यांचे कट्टर वैरी आणि भाजप नेते मुन्ना यादव यांच्या गटातील काही मुले फटाके फोडत होते. इथूनच वादाला सुरुवात झाली. मुलांच्या भांडणामध्ये मोठे पडले, लाठ्या काठ्या रॉड्स आणि तलवारी बाहेर निघाल्या आणि सुरू झाली धुमश्चक्री. कि कल भांजा जा रहा था वहां से, वो मेरे घर के आगे मेरे घर के सामने लाके फटाके फोड़ रहे थे. तो सिस्टर ने बोली कि यहाँ फटाके फोड़ो मत, वो भांजे को जान दो घर के अंदर. तो उन लोगों ने गाला उतार दिए और घर में गोटे मारना चालू कर दिए. मेरे को माँ का फोन आया तो मैंने फिर पापा को फोन किया कि तो जाके देख मैं आ रहा करके. तो उसके पहले एक भाई वहां पे था, तो फिर उन लोगों ने डायरेक्ट बाचा बाची हुई, डायरेक्ट घर में घुस गए और घर में घुस के मारना चालू कर दिए. उनके पास तलवार थी, फाइटर था, डंडे थे. एकीकडे मुन्ना यादव यांच्यासह 8 जणांवर गुन्हे दाखल झालेले असताना दुसरीकडे मात्र त्यांनी सारे आरोप फेटाळून लावले. वो लोग आए थे, उन लोगों ने गाली गलौज शुरू की और हमारी महिला नगर सेविका के साथ शुरू की, जिसमें हमारे ओम प्रकाश जी यानी मुन्ना जी यादव वो वहां पर कहीं पर भी नहीं थे. वो बाद में घटनास्थल पर पहुंचे. पहले तो उन्होंने गाली गलौज भाभी के साथ शुरू की, लक्ष्मी जी यादव के साथ. उनको बोलने लगे कि एक काम करो ना, इन्हीं की गर्दन काट दो, इनकी गर्दन कटेगी तो फिर से चुनाव होगा. फटाके फोडण्याचं तर फक्त निमित्त होतं. आधीपासूनच एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्यांनी बहाणा शोधला आणि तुंबळ हाणामारी साधून घेतली. आता या सगळ्यांचा इतिहास भूगोल तपासून पोलिसांनी दोन्ही गटांच्या मोजक्या आवळण्याची गरज आहे. रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर.